गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो जसं की आपण खूप महत्त्वपूर्ण पॉईंटवरती डिस्कशन करत होतो खूप महत्त्वपूर्ण पॉईंटवरती आपण चर्चा करत होतो विद्यार्थी मित्रांनो काल आपण रिॲक्शन पाहिले होते हॉप अन इलिमिनेशन रिॲक्शन आज आपण त्या ठिकाणी स्टडी करतो आहे व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन आतापर्यंत तुम्ही ॲलिफेटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये बघितलं विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये बघायचं आहे त्यासाठी आपल्याकडे जसं आपण अल्डिहेड किटोन कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये पाहिलं अल्कोल्फिनॉल इथरमध्ये पाहिलं हॅलो आल्केन्स हॅलो आरिसमध्ये पाहिलं जसं त्या ठिकाणी ऑरोमॅटिक कंपाऊंडच्या रिॲक्शन्स असतात आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं सबस्टिट्युशन होतं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सब्टीट्यूशन होतं विद्यार्थी मित्रांनो तेच आपल्याला आता स्टडी करायचं आहे मग आजचा आपला पॉईंट खूप अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण याच्यात एक कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगतो ती आता तुम्ही सर्वांनी खूप काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा पॉईंट आहे इलेक्ट्रोफिलिक सब्टीट्यूशन रिॲक्शन आता या पॉईंटवरती विद्यार्थी मित्रांनो थोडंसं फोकस करा आणि लक्ष केंद्रित करा पहा आता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण पॉईंट पाहतोय इलेक्ट्रोफिलिक सब्टीट्युशन रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सब्टीट्युशन रिॲक्शन आता याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रोफिलिक सब्टीट्युशन रिॲक्शन हे लक्षात आलं असेल इलेक्ट्रोफिलिक म्हणजे इलेक्ट्रोफाईल फाईल इलेक्ट्रो फाईल म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसयचं इलेक्ट्रो इलेक्ट्रोफाईल सब्टीट्युशन म्हणजे काय ऑर ग्रुप ऑफ ऍटम विच रिप्लेस बाय अनदर ऍटम ऑर ग्रुप ऑफ ऍटम आणि रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन केमिकल रिॲक्शन सबटिट्युशन करायचं आहे आता मग आपण पहिली रिॲक्शन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दॅट इज अ ब्रोमिनेशन काय करणार आहोत आपण ब्रोमिनेशन आपण आता काय करतोय ॲरोमॅटिक आमांच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहतोय आतापर्यंत ॲलिफॅटिक आम्हाइनच्या बघितल्या आता आपण ॲरोमॅटिक आम्हानच्या पाहतोय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ब्रोमिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो याला म्हटलं जातं आमायनो बेन्झिन याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी अमाइनो बेन्झिन किंवा ह्याला सिम्पली नाव आहे ॲनिलिन बरोबर आता याचं ब्रोमिनेशन करायचंय ब्रोमिनेशन म्हणजे काय ब्रोमिनचं ऍडिशन करायची तुम्हाला आता ब्रोमिनची ॲडिशन ऍडिशन करता वेळेस या ठिकाणी तुम्हाला ब्रोमिन तीन तीन दोन्ही सहा मग तुम्हाला फक्त तीन ब्रोमिनचा यूज करायचा वेन अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज टू फोर सिक्स ट्राय ब्रोमो ॲनिलिन इट इज ऑकर इन प्रजेन्स ऑफ रूम टेम्परेचर मी तुम्हाला असं म्हटलं होतं विद्यार्थी मित्रांनो की याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो अमायनो ग्रुप दिसतो आहे दिस अमायनो ग्रुप इज अ मोर ॲक्टिवेटिंग ग्रुप अमायनो ग्रुप इज मोर ॲक्टिवेटिंग ग्रुप अमायनो ग्रुप कसा आहे विद्यार्थी मित्रांनो मोर ॲक्टिवेटिंग आहे ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एक मोनोब्रोमो डेरिव्हिटी तुम्हाला भेटू शकतो मग तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचा जर प्रोडक्ट हवा असेल किंवा वेगवेगळ्या पोझिशनला हवा असेल तर तुम्ही कसं करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा जो तुमचा अमायनो ग्रुप आहे त्या अमायनो ग्रुपचं कन्व्हर्जन तुम्हाला ॲसिटानालाइडमध्ये करायचं आहे म्हणजे हा जो ग्रुप दिसतोय तुम्हाला या अमायनो ग्रुपचं कन्व्हर्जन तुम्हाला तुम्हा याच्यामध्ये करायचं आहे एन एच सी ओ सी एच ए थ्री दिस इज कॉल्ड ऍज अ ॲसिटानालाइड इट इज अ लिस्ट ऍक्टिवेटिंग ग्रुप हा लिस्ट ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो अँड दिस इज अमाइनो बेन्झिन हा अमाइनो बेन्झिन आहे हा अमाइनो जो ग्रुप आहे दॅट इज अ मोर ऍक्टिवेटिंग ग्रुप मोर आहे आणि हा जो ऍसिटानालाइड आहे इट इज अ लेस म्हणजे एक मोर आहे आणि दुसरा आहे लेस लेस असल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट भेटू शकतात मग या ठिकाणी हा जो ग्रुप ग्रुप असतो या जर आपण यूज केला टू अ म्हणजे मोनो ब्रोमो वरती तो थांबत नाही फक्त एकाच ब्रोमिनचे ॲडिशन होत नाही तर वेगवेगळ्या वेग प्रकारचे म्हणजे एक दोन तीन ब्रोमिन आपण ऍड करू शकतो पण एखादा म्हटलं की सर आपल्याकडे या ठिकाणी तीन ब्रोमिन यूज केले तुम्ही टू फोर सिक्स ट्राय ब्रोमो ॲनिलिन मला फक्त एकच ब्रोमिन घ्यायचा आहे तर काय करू शकतो मी तर अशा कंडिशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो जर एन एच टू असेल तर तुम्हाला अशा प्रकारची ब्रोमिंगची ऍडिशन होणार म्हणजे ब्रोमिनची संख्या वाढणार पण जर अॅसिट अॅनलाईड जर ग्रुप आला तर एसिट अनलाईड ग्रुप आल्याच्या नंतर वी हॉव टू ऑप्टेन आपल्याला त्या ठिकाणी फक्त मोनो ब्रोमो डेरीवेटिव्ह भेटणार दुसरा डेरीवेटिव्ह त्या ठिकाणी भेटू शकणार नाही म्हणजे जसं इथं टू फोर सिक्स आहे तसं ऍसिड अॅनलाईड जर घेतला तर फक्त तुम्हाला त्या ठिकाणी मोनो ब्रोमो डेरीवेटिव्ह भेटतो बाकी अशा कॉम्प्लेक्स कंपाउंड भेटत नाही म्हणजे जसं इथं तीन ब्रोमिंगची ऍडिशन केली तीन ब्रोमिंगची काय एडिशन झाली इट इज कॉल्ड एज अ ट्राय ब्रोमो म्हणायचं एक असेल तर मोनोब्रोमो दोन असेल तर डाय ब्रोमो तीन असेल तर ट्राय ब्रोमो हे कशामुळं झालं ड्यू टू दिस एन एच टू ग्रुप एन एच टू ग्रुप कशामुळ का कारण एन एच टू ग्रुप कसा आहे मोर ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे मग एखादा म्हंटल सर मला फक्त एकच ब्रोमिंग ची ऍडिशन करायची पण एन एस टूच्या मध्ये करू शकतो का तर करू शकत नाही मग त्याच्यासाठी हा जो अमायनो बेंझिनचा ग्रुप आहे या अमायनो बेंझिनचं कन्व्हर्जन तुम्हाला ऍसिट अनालाइडमध्ये करायचं असतं मग कसं करायचं तर याची रिॲक्शन तुम्हाला ऍसिटिक अनाहायड्राईट बरोबर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आता याच्यावरती थोडंसं फोकस करा इतरला एक हायड्रोजन ऍटम तुम्ही रिप्लेस केलेला आहे इट फॉर्म सी एस थ्री सी ओ एच विद्यार्थी मित्रांनो पॉइंट प्रत्येक पॉईंट खूप काळजीपूर्वक तुम्हाला बहायचा आहे या ठिकाणी लक्षात आलं हा जो एन एस टू ग्रुप आहे तो मोर ॲक्टिव्हेटिंग आहे आणि एन एच सी ओ सी एस थ्री जो आहे तो लिस्ट ऍक्टिव्हेटिंग आहे आता ह्या दोन वरतीच आपण स्टडी करतोय एक मोर ॲक्टिव्हिटिंग आहे दुसरा लिस्ट ॲक्टिव्हेटिंग आहे लिस्ट ॲक्टिव्हेटिंग ग्रुप हा मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बनवतो तर हायर ऍक्टिंग म्हणजे मोर ॲक्टिंग जो काही ग्रुप आहे हा जो एन एस टू आहे दिस इज अ मोर ॲक्टिव्हेटिंग ग्रुप हा त्या ठिकाणी ट्राय ब्रोमो बनवतो म्हणजे दोन पॉईंट लक्षात आले तुमच्या एन एच टू जर यूज केला ब्रोमिनेशन केलं तर तीन ब्रोमिंची ॲडिशन होईल आणि जर एन एच सीओ थ्री असेल एन एच सीओ सी एस थ्री असेल म्हणजे ऍसिटर्नालयड असेल त्याचं जर ब्रोमिनेशन केलं तर आपल्याला फक्त एकच कंपाऊंड भेटेल दॅट इज अ मोनो ब्रोमो डेरिवेटिव्ह म्हणजे तू एखादा म्हटला की सर मला फक्त एकच ब्रोमिंची ऍडिशन करायची तर तुम्ही काय करू शकता मग ऍसिट यूज करू शकता कारण ऍसिट काय लिस्ट ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे एखादा म्हटला सर एन एस सीओ सी नको मला आता त्या ठिकाणी अमायनो ग्रुप पाहिजे मग काय करू शकतो तर तुम्ही मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता याचं हायड्रोलिसिस करू शकता यू हॅव टू डन द हायड्रोलिसिस हायड्रोलिसिस केलं हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर व्ह टू ऑप्टेन दिस अमायनो बेन्झिन इट इज कॉल्ड पॅरा ब्रोमो अमायनो बेन्झिन म्हणजे पॅरा ब्रोमो अनेलिन डायरेक्टली तुम्ही यूज करू शकत नाही यू कांट यूज डायरेक्टली डायरेक्टली तुम्ही अमानो पासून मोनब्रोमो नाही बनवू शकत तुम्हाला त्या ठिकाणी कंपाऊंड बनवताना हा यूज करावा लागतो मग हा जर बनवायचा असेल तर ॲसिटॅनालाइड कसा बनवायचा म्हणून सांगितलं मी जर तुम्हाला ॲसिटॅनालाइड बनवायचा असेल तर कसा बनवायचा तर याची रिॲक्शन तुम्हाला या ॲसिटिक अनहायड्राईट बरोबर करायची आता हे विसरायचं नाही ऍसिट म्हणून आता पॉईंट खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे इलेक्ट्रोफिलिक सबटिट्युशन रिॲक्शन आहे एका इलेक्ट्रोफाईलला दुसरा इलेक्ट्रोफाईल फाईल सबट्यूट करतो आता दोन पॉईंट लक्षात आले इथं कोणता पहिला पॉईंट अमायनो ग्रुप हा मोर ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे तो मोनो डाय ट्राय ब्रोमो डेरिव्हेटिव्ह बनवू शकतो आणि एन एच सीओ सी एस थ्री हा जो आहे तो लिस्ट ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे तो फक्त मोनो ब्रोमो ब्रोमोडेरिव्हिटिव्ह बनवतो तो डाय नाही ट्राय नाही बनवू शकत मग आता जर समजा का तुम्हाला हो अशा प्रकारची एक रिॲक्शन आली विद्यार्थी मित्रांनो आता ही कन्सेप्ट आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारची असाइनमेंट नाही विद्यार्थी मित्रांनो समजा अशा प्रकारची एक रिॲक्शन आहे उदाहरणार्थ हा एन एस टू आहे याचं ब्रोमिनेशन केलं आणि ब्रोमिनेशन किंवा इथं काहीच नाही आहे असं कन्सिडर करा समजा उदाहरणार्थ असा एक प्रश्न परीक्षेला आलेला आहे मुद्दाम तो प्रश्न लिहितो असं लिहिलेलं आहे आणि इथं लिहिलेलं आहे एन एस टू आणि इथं लिहिलं आहे बी आर मग या ठिकाणी हा एक्स आहे मग एक्स म्हणून काय घेणार असा क्वेश्चन मार्क आहे मग काय घ्यावं लागणार इथे एक्स म्हणून तर एक्स म्हणून तुम्हाला काय घ्यावं लागणार विद्यार्थी मित्रांनो सी एच ओ ट्वाईस ओ सी एच थ्री सी ओ ट्वाइस ओ ऍसिटिक अँडहायड्रेट हा तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार तरच तुमचं याच्यामध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं कारण हा जर यूज केला तर सगळ्यात पहिले काय करणार मग हा हा जो एन एस टू आहे त्याची रिॲक्शन सी एस थ्री ओ ट्वाईस ओ म्हणजे ऍसिटिक अनहायड्रेट बरोबर जर केली तर सगळ्यात पहिलं याचं कन्व्हर्जन तुम्हाला एन एच ओ सी एस थ्री मध्ये करावं लागणार म्हणजे कन्वर्जन होणार आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही याचं ब्रोमिनेशन केलं तर तुम्हाला हा कंपाऊंड भेटतो दिस इज एन एच टू अँड दिस इज बी आर इथं तुम्हाला हायड्रोलिसिस करावं लागणार म्हणजे डायरेक्टली होऊ शकत नाही रिॲक्शन एखादा म्हटलं सर असं केलं मी असं एन टू घेतलं आणि याचं जर ब्रोमिनेशन केलं तर ब्रोमिनेशन केल्यानंतर डायरेक्टली हा भेटेल का अशा प्रकारचा डायरेक्टली हा कंपाऊंड भेटेल का तर विद्यार्थी मित्रांनो हे उत्तर असं असं लिहिलं म्हणजे चुकीचं आहे दिस इज आवर करेक्ट हे झालं करेक्ट हे झालं रॉंग तुम्हाला सगळ्यात पहिलं ऍसिडिक रिॲक्शन करावं लागणार ऍसिटनायड करावं लागणार ब्रोमिनेशन करावं लागणार नंतर तयार होणार तुम्ही डायरेक्टली ब्रोमिनेशन केलं तर हा भेटणार नाही तुम्हाला या ठिकाणी कुठला भेटेल मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंपाऊंड तुम्हाला भेटेल हा बी आर हा बी आर आणि हा बी आर म्हणजे हे तुम्हाला भेटणार हा भेटणार नाही असं जर डायरेक्टली केलं तर तुम्हाला ही प्रोसेसने जावं लागणार का कारण एन एस टू हा मोर ॲक्टिव्हेटिंग आहे आणि तुमचा एन एस सीओ थ्री हा लिस्ट ॲक्टिव्हेटिंग आहे तो फक्त एकच ब्रोमो बनवतो हा डाय ब्रोमो ट्राय ब्रोमो बनवतो तर अशा प्रकारची कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न आला क्वेश्चन परीक्षेमध्ये तर तो सोडवता आला पाहिजे ठीक आहे या पॉईंटवर विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला फक्त याच्यामध्ये पॉईंट कुठला लक्षात ठेवायचा आहे रिएक्शन मध्ये ब्रोमो बनवू शकतो आणि एस थ्री हा तुमचा जो आहे तो लिस्ट ऍक्टिव्हिंग आहे तो फक्त मोनोब्रोमो बनवतो मग त्या एन एस टू चा कन्वर्जन जर एनएसीओसी सीएस थ्री मध्ये करायचा असेल तर तुम्हाला त्याची रिएक्शन ॲसिटिक अनहायड्रेट बरोबर करायची एवढाच पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा आणि याच्यावरती आता कन्सेप्ट तुम्हाला काळजीपूर्वक समजून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर या पॉईंटवरती मी थांबतो थँक्यू